नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे, तर चला स्पष्टीकरण करूया. 1 ऑक्टोबर 2024 पासून महागाई भत्त्यात एवढी वाढ, दिनांक 12 सप्टेंबर 2024. बातमीचे शीर्षक आहे 1 ऑक्टोबर 2024 पासून महागाई भत्त्यात एवढी वाढ, मिळणार पूर्ण रक्कम, अर्थमंत्र्याची घोषणा. तर चला पाहूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. महागाई भत्त्याच्या संदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ, तसेच पेन्शन धारकांना सुद्धा होणार फायदा. सप्टेंबर मध्ये होणार मोठी घोषणा. चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दिल्या जाणाऱ्या भत्त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार असून मोठी खुश खबर मिळणार आहे, आणि त्या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे. स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बातमीचे स्पष्टीकरण करूया. महागाई भत्त्यात वाढ. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे. याशिवाय यांना अनेक महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. या वाढीचा लाभ 1 कोटीपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक यांना होणार आहे. म्हणजेच सरकारच्या या निर्णयामुळे मोठा वर्ग लाभार्थी होणार आहे. तर महागाई भत्त्यांची थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरला महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत 3 महिन्यांचा महागाई भत्ता देखील मिळणार आहे. अपेक्षित वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात सुमारे 3% वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीवर अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की सरकार ही घोषणा सप्टेंबर 2024 अखेरीस करू शकते. वेतन वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यामुळे त्यांचे मासिक वेतन हे सुमारे 1,080 रुपयाने वाढणार आहेत. उदाहरणार्थ 36,000 मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन असलेल्या कर्मचाऱ्यास 18,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. तर जुलै 2024 पासून होणाऱ्या 3% वाढीमुळे त्यांना एकूण पगार हा 1,980 रुपये एवढा होईल. महागाई भत्ता थकबाकी सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्त्याची वाढीव घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची थकबाकी मिळेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन 36,000 रुपये असेल तर त्याला ऑक्टोबरच्या पगारामध्ये 3,240 रुपये थकबाकी मिळणार आहे. आणि 3 महिन्याची थकबाकी 3,240 × 3 बरोबर मिळणारी रक्कम मिळणार आहे, आणि म्हणून पेन्शन धारकांना लाभ होणार आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणेच पेन्शन धारकांना डीएचा लाभ होणार आहे. तर 2024 पासून पेन्शनच्या संबंधित डीआर मध्ये देखील 3% वाढ केली जाण्याची शक्यता आहे. एक रकमी भरणा कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना दिली जाणारी महागाई भत्त्यात वाढ ही त्यांच्या दैनिक जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. हा निर्णय सरकार मोठा निर्णय असून त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मदत होणार आहे. या दृष्टीने अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती लवकरच देण्यात येईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.